माझ सोलापूर न्यूज चॅनल प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर पोलीस निरीक्षक रंजीत माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने कर्जा आणि धर्मगाव या दोन गावात बालविवाह रोखले आहेत प्रजासत्ताक दिनी विवाहाची तिथी असल्यामुळे मंगळवेढा शहर आणि ग्रामीण भागात विवाहाची धामधूम सुरू असतानाच प्रजासत्ताक दिनाचा सोहळा पार पडल्यानंतर पोलीस निरीक्षक रंजीत माने यांच्या नेतृत्वाखालील पथकाने करजा आणि धर्मगाव या दोन गावात बालविवाह रोखले याबाबतची या माहिती अशी की तालुक्यातील आणि धर्मगाव या दोन ठिकाणी बालविवाह सुरू असल्याची माहिती चाइल्ड नऊ आठच्या माध्यमातून पोलिसांना मिळाली होती त्यावेळी पोलीस निरीक्षक रणजित माने यांनी तात्काळ पोलिसांची दोन पथके तयार करून या दोन गावी रवाना केली पोलीस पथकातील करजाळ आणि डिक्स या दोन गावातील सरपंच पोलीस पाटील तंटामुक्त समितीचे अध्यक्ष यांना सोबत घेऊन सदर ठिकाणी पाहणी केली असता बालविवाह होण्याच्या तयारीत असल्याचे दिसून येते यावेळी अधिक चौकशी केली असता यामधील मुलीचे वय अठरा वर्षापेक्षा कमी असल्याने लग्न करता येणार नाही असे समजावून सांगितले परंतु भविष्यात मुलीचे गुपचूप लग्न करतील यासाठी सदर बालविवाह होण्याची शक्यता ओळखून सदर नातेवाईकाचे समुपदेशन करून पुढील कारवाईसाठी अध्यक्ष बालकल्याण समिती यांच्याकडे पाठवून दिले सध्या तालुक्यामध्ये मुलीच्या जन्माचे प्रमाण देखील चिंताजनक असल्यामुळे अनेक तरुणांचे विवाह हो जुळण्यासाठी अडचणी येऊ लागल्या आहेत त्यामुळे लग्नासाठी मुलीच्या अपेक्षा आणि मुलीचे प्रमाण कमी असल्यामुळे अनेक काही ठिकाणी चक्क मुलीकडून हुंडा न घेता तिच्या खर्चाची रक्कम देऊ करून मुलीचे लग्न लावण्याचे प्रकार सुरू आहेत यापूर्वी पोलीस रणजित माने यांनी बालविवाहाचे प्रकार उघडकीस आणले आहेत सदरच्या कारवाई दरम्यान उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक रणजित माने पोलीस हेड कॉन्स्टेबल तुकाराम कोई पोलीस हेड कॉन्स्टेबल श्रीमंत पवार महिला पोलीस वंदना अहिरे सुनीता चौरे पोलीस कॉन्स्टेबल कैलास खटकाळे आणि विठ्ठल विभूते आदी या कारवाईत सहभागी होते माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझ सोलापूर न्यूज चॅनल